गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया. कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनी गणेशोत्सव सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. कोकण म्हटलं की गणेशोत्सव हा सर्वत्र घरोघरी साजरा केला जातो. प्रामुख्याने कोकणामध्ये गणेशोत्सव म्हणजे जणू काही आनंदाची आणि उत्साहाची मांदी आईच असते. आणि त्यातल्या त्यात कोकणातील आगरी समाज जो आहे हा देखील त्यातीलच एक भाग आहे. गणेशोत्सव हा आगरी कुटुंबांमध्ये देखील तशाच प्रकारे साजरा केला जातो. आणि विशेषतः फेऱ्यांची गाणी, होय फेऱ्यांची गाणी हा प्रकार आगरी कुटुंबांमध्ये गणेशोत्सवामध्ये खास करून पाहायला मिळतो. आणि आज आपण आलो आहोत गणसोलीतील केतन पाटील यांच्या घरी. केतन पाटील यांनी बाप्पाची आरस अगदी थाटात सजवलेली आहे. आपण पाहू शकतो की देखावा जो आहे हा अतिशय सुंदररित्या आणि अगदी मनमोहक प्रमाणे, म्हणजे भक्तगण जेव्हा बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरी येतात तर अक्षरशः त्यांच्या या सजावटीचं प्रामुख्याने अतिशय कौतुक करतात. आणि आज त्यांच्या घरी आपण फेऱ्यांची गाणी हा प्रकार काय असतो हा जाणून घेणार आहोत. घरोघरी गणपती उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. आगरी समाजात देखील गणेशोत्सवात मौज मजा केली जाते. गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी जागरण देखील केले जाते आणि त्यामध्ये फेऱ्यांच्या गाण्यावर ठेका धरला जातो. फेऱ्यांची गाणी म्हणजेच गणपतीचे गुणगान केले जाते. त्यामध्ये पारंपरिक गाणी असतात व रिंगण घालून पारंपरिक नृत्य केले जाते. गणसोलीमध्ये केतन पाटील यांच्या घरी देखील त्यांच्या कुटुंबातील महिलांनी फेऱ्यांच्या गाण्यावर ठेका धरला. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची आरास देखील केतन पाटील यांनी स्वतः घडवली आहे. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.